नमस्कार, WH न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे। मी शीतल खवसे, आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर। आम्ही असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे, बातम्या लपवत नाही, दाखवितो। मग ते राजकारण असो किंवा सामाजिक, भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार, आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व। तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा। बघूया आजची विशेष बातमी। नमस्कार, मी भीमराव लोणारे, IBM TV 9 न्यूज आणि WH न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। यावेळी मी नागलवाडी परिसरामध्ये आहे। डिफेन्सचा अगदी लागून हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये एक अशी शाळा आहे की ज्या शाळेमध्ये मुलांना मोफत असं शिक्षण दिलं जातं। आजच्या या आधुनिक युगामध्ये आपण बघत आहात, आई वडिलांना, पालकांना पैसे मोजावे लागतात शिक्षणासाठी। ते मग KG 1 पासून नर्सरीपर्यंत, नर्सरीपासून तर KG 1 पर्यंत लाखो रुपये द्यावे लागतात। परंतु नागपूर शहरातील या नागुलवाडी परिसरामध्ये जनार्दन भगत यांनी एक मनामध्ये एक मानस ठेवलेला आहे आणि उत्कर्ष ज्ञान विकास बहुउद्देशीय संस्था अंतर्गत त्यांनी या नागलवाडी परिसरामध्ये उत्तम किड्स कॉन्व्हेंट्स म्हणून सुरुवात केलेली आहे। आणि इथे मुलांना, जे नर्सरीचे जे मुलं आहेत, त्यांना मोफत असं शिक्षण देत आहेत। त्यांना कुठल्याही प्रकारच्या, त्यांच्या पालकांना कुठल्याही प्रकारची फी द्यावी लागत नाही आणि उच्च दर्जाचं असं शिक्षण इथं दिलं जात आहे। आपण बघू शकता इथे हे लहान विद्यार्थी, नर्सरीचे विद्यार्थी आहेत आणि इथे यांना शिकविताना ह्या शिक्षिका सुद्धा आहेत। आणि हे मुलं बघा कशा प्रकारे, म्हणजे शिक्षण घेत आहेत, इथे आपल्याला दिसत आहेत। लहान लहान मुलं आहेत, या हे मोफत शिक्षण देत आहेत। जनार्दन भगत या शिक्षण संस्थेचे हे संचालक आहेत आणि त्यांच्या मार्फतच ते या विद्यार्थ्यांना, नागलवाडीचे जे मुलं आहेत त्यांना हे मोफत शिक्षण देत आहेत। आमच्यासोबत जनार्दन भगत सर आहेत, जे या कॉन्व्हेंटचे संचालक आहेत। काय सांगाल, काय मानस केला तुम्ही? आणि आज या महागाईच्या काळामध्ये जे शिक्षण महाग झालेलं आहे, नर्सरीपासून तर KG 1 KG 2 उच्च शिक्षणापर्यंत महागडं शिक्षण असताना तुम्ही मोफत शिक्षण देत आहे, काय मानस आहे तुमचं? सर्वप्रथम मीडियाचे आभार मानतो मी। आम्ही शाळा यासाठी या विभागामध्ये आम्ही काढायचं ठरवलं। सर्वप्रथम तुम्हाला हे क्लिअर करतो, उत्कर्ष बहुविकास बहुउद्देश संस्था हे स्थापन करून त्याच्या मार्फत आम्ही, रजिस्टर संस्था त्याच्या मार्फत आम्ही उत्तम किड्स कॉन्व्हेंट स्थापन केलेलं आहे। या विभागामध्ये, या भागामध्ये आम्ही पाहणी केली। बऱ्याच लोकांना शिक्षणापासून त्रास होत असल्यामुळे दूरदूर शिक्षणासाठी जावं लागत होतं, ते त्रास कसा कमी करू आणि शिक्षण हे प्रत्येकाच्या घरापर्यंत कसं पोहोचेल, प्रत्येकाच्या दारापर्यंत कसं उच्च दर्जा शिक्षण पोहोचेल, हा उद्देश ठेवून आम्ही हा भाग निवडला। कारण या भागामध्ये कष्टकरी आणि शेतकरी वर्ग जास्त आहे आणि शेतकरी आणि कष्टकरी वर्ग असल्यामुळे ते फार जास्त असा खर्च करू शकत नाही आणि जाण्यायेण्याचा खर्च तर भरपूर आहे। दुर्दैवाने ॲटोनं जावं लागते, ही मनमानी असते। पण आम्ही कमीत कमी खर्चामध्ये, या वर्षात आम्ही बिलकुल 5 पैसे फी नाही घेतली, 5 पैसे फी नाही घेता उलट आम्ही खोडरबर, पेन्सिल, नोटबुक, आणि पुस्तके फ्री दिलेलं आहे। आणि फक्त काही पालक लोकांना ड्रेसचा खर्च आम्ही ठेवलेला आहे। पण काही लोक असे होते ड्रेस सुद्धा नव्हते म्हणत, तर आम्ही त्यांना सुद्धा बाबा ठीक आहे ड्रेसचे सुद्धा पैसे न घेऊ पण शाळेत पाठवा। कारण आम्हाला गाडगे महाराजांना सांगितलंय की एक ताई उपाशी राहा, एक कपडा कमी घाला पण आपल्या मुलांना शिकवा। आजच्या कंडिशनला, या युगामध्ये शिक्षणाचा एवढा व्यापार होत आहे, हे कुठेतरी थांबला पाहिजे आणि शिक्षण हे गरीब जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि दर्जा शिक्षण पोहोचलं पाहिजे। म्हणून आम्ही या विभागामध्ये, या उत्कर्ष बहुउद्देश संस्थेमार्फत उत्तम किड्स कॉन्व्हेंट आहे त्याच्या प्रिन्सिपल मॅडम हे उच्च शिक्षित आहेत, ते UPSC त्यांनी एक्झामसुद्धा दिलेल्या आहे, त्या अशा मॅडम जे ज्यांनी आजपर्यंत फक्त शिक्षणात दान केलेलं आहे की लोक शिक्षण शिकले पाहिजे, शिकले म्हणजे अन्याय अत्याचारवाला माहीत होईल, चांगलं काय वाईट माहीत होईल। आणि त्या माध्यमातून आम्ही प्रत्येक कष्टकरी जनतेपर्यंत शिक्षण पोहोचवू, हाच उद्देश ठेवून आम्ही फ्री शिक्षण देतो।
कष्टकरी जनतेंना म्हणजे कष्टकरी पालकांना मोफत शिक्षण कसं द्यायचं हा संकल्प यांनी केला आणि त्याच संकल्पनातून त्यांनी एक इथे म्हणजे नागलवाडी परिसरामध्ये ही उत्कर्ष कॉन्व्हेंट म्हणून त्यांनी निर्माण केलेली आहे। आमच्या सोबत प्रिन्सिपल मॅडम सुद्धा आहेत। आपण बघू शकता ही छोटीशी छकुली कशा प्रकारे म्हणजे या फळ्यावर लिहिताना दिसत आहे। म्हणजे एक प्रकारे उच्च दर्जाचं शिक्षणच या कॉन्व्हेंट मध्ये दिलं जात आहे आणि मोफत शिक्षण दिलं जात आहे। आमच्या सोबत इच्छा प्रिन्सिपल सुद्धा आहेत, उत्कर्ष कॉन्व्हेंटचे प्रिन्सिपल सुद्धा आहेत। काय नाव आहे तुमचं? माझं नाव रजनी बगडे। आज तुम्ही मुलांना मोफत शिक्षण देत आहात, काय सांगाल? सर, यामागे उत्कर्ष ज्ञान विकास बहुउद्देशीय संस्था यांचे अध्यक्ष श्री जनार्दनजी भगत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही म्हणजे शिक्षणाचं द्वार म्हणा किंवा कॉन्व्हेंट म्हणा आम्ही ग्रामीण भागामध्ये आणण्याचा किंवा पोहोचण्याचा आमचा एक संकल्प आहे की जे मुलं शिक्षणापासून वंचित आहे म्हणजे आर्थिकदृष्ट्या थोडे म्हणणार नाही असं कमकुवत, पण ते बाहेर 2-4 किलोमीटर किंवा एवढ्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्या भागामध्ये आज ग्रामीण भागामध्ये हे शिक्षण आज प्रत्येकाचा ओढ हा इंग्लिश माध्यमाकडे आहे आणि मराठी माध्यमाकडे कुठेतरी लोकांचा कानाडोळा होऊन राहिला आहे। आणि हे एक इंग्रजी एक भाषा आहे, मराठी एक भाषा आहे, हिंदी एक भाषा आहे, म्हणजे प्रत्येक भाषाचा आपण कुठेतरी एक मान आणि मराठीचा आपल्याला ते एक अभिमान असला पाहिजे आणि आम्ही त्याचबरोबर इंग्रजी सुद्धा हे शिक्षण देत आहे। पण आमचा एक उद्देश फक्त शिक्षण देणे हे नाही आहे की मुलांना तिथे संस्कार देऊन मुलांना एक घडण करून मुलांना एक आपण एका वृक्षाला जसं आपण वेळेत खतपाणी घालतो उपजावी जमीन त्या वृक्षाला आवश्यक आहे तशा पद्धतीने आम्ही त्या मुलांना एक वेगळं शिक्षण देत आहे। आणि हे शिक्षण नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे जी आता 2020 ची आली आहे त्या नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार आम्ही शिक्षण देत आहोत आणि प्रत्येक मुलाला पेन्सिल खोड रबर आणि प्रत्येक मुलाला बुक्स नोटबुक सुद्धा आम्ही इंग्लिश पासून प्रत्येक सब्जेक्टचे आम्ही त्यांना पुरवत आहोत। आणि हे शिक्षण आम्ही प्रत्येक म्हणजे कोणत्या जातीचा धर्माचा वंशाचा पंथाचा असं आमच्या शिक्षणात कुठेहीच भेदभाव नाही आहे। प्रत्येकाला एक आम्ही मानवतेचा एक धर्म स्वीकारून समाजकार्यातून आम्ही हे शिक्षण कार्य सुरू केलेलं आहे आणि यामध्ये सर्व म्हणजे पाल्यांचं पण आम्हाला सहकार्य आहे, ते आमच्या विचाराशी जुडलेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ते शिक्षणासाठी ते जागृत आहे की त्यांनी ॲक्च्युली मुलांना दूर पाठवून शिकवू शकत होते पण त्यांचं एक ओढ होती की आमच्या मुलांना जर आमच्याच काही भागामध्ये जर शिक्षण निश्चितच मी तुम्हाला सांगेल की मोफत शिक्षण पण ते उच्च दर्जाचं शिक्षण या उत्कर्ष कॉन्व्हेंटमध्ये देण्यात येत आहे। आमच्यासोबत काही पाल्यसुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ। काय नाव तुमचं? माझं कल्पना मेश्राम। कुठे राहता तुम्ही? नागलवाडी। काय सांगाल, उत्कर्ष कॉन्व्हेंटमध्ये तुमच्या मुलाला तुम्ही टाकलेलं आहे, काय म्हणून टाकलंय? काय मुलं छान इथे येऊन राहिले, रोज ते कधीच म्हणत नाही की आम्ही शाळेत जात नाही, खूप छान शिक्षण मिळत आहे मुलांना आणि मुलांनी 15 दिवसामध्ये स्केचअप केलाय, त्यांना सर्व लिहिता येते, पेन्सिल हातामध्ये पकडता येते, सर्व करत, खूप छान शाळा आहे। महागड असं शिक्षण आता झालेलं आहे, नर्सरी पासन जर शिक्षण किती फीस वगैरे घेतलेली आहे? तर आम्ही दुसऱ्या शाळेमध्ये विचारलं होतं तर त्यांनी म्हटलं की 15-16 हजार रुपये वर्षाचा खर्च आहे, तुम्हाला बुक्स वेगळे घ्यावं लागेल, ड्रेस वेगळे घ्यावं लागेल, सर्व वेगळं घ्यावं लागेल तुम्हाला, फक्त वर्षाचा खर्च 15-16 हजार रुपये येईल तुम्हाला। या शाळेमध्ये आम्हाला खर्च वगैरे काही सांगितलं नाही। काय काय मोफत मिळालं? ड्रेस मिळाले, शूज मिळाले, पुस्तक बुक सर्व मिळाले। काय सांगाल तुम्ही, तुमचं नाव सांगा? वनिता सहारे। काय वाटते उत्कर्ष कॉन्व्हेंट संदर्भात तुमच्या मुलाला तुम्ही टाकलेला? छान अभ्यास करते, शिक्षण पण छान आहे आणि अभ्यास पण करते, उच्च दर्जाचं शिक्षण मिळत आहे? हा मिळत आहे। तुमचं नाव काय आहे? कविता महादेव मांदाडे। काय सांगाल तुम्ही? छान, माझा मुलगा म्हणजे आधी तेवढं येत नव्हता त्याला, तर आता खूप छान व्यवस्थित येते। किती ऍडमिशनचे किती पैसे भरले तुम्ही? ऍडमिशनचे पैसे वगैरे नाही भरले आम्ही, म्हणजे निशुल्क। हा, ऍडमिशनचे पैसे नाही भरले आम्ही। काय सांगाल, काय नाव आहे तुमचं? अश्विनी भोमले। किती पैसे भरले ऍडमिशन? आम्ही ऍडमिशनची काहीच फी भरली नाहीये, पण मुलांना शिक्षण खूप छान दिलं जात आहे आणि सर्व फ्री दिलं जात आहे। काय काय फ्री दिलं? ड्रेस पासून सर्व, ऍडमिशन फी, बुट्स वगैरे, पेन म्हणजे पेन्सिल, कलर्स वगैरे, सर्व इरेजर पासून सर्व फ्री दिलेलं आहे आणि मॅडम स्वतः त्यांना हात धरून शिकवतात। काय इकडे या थोडस, तुमचा मुलगा आता नर्सरी मध्ये, मुलगा आहे की मुलगी आहे? मुलगा आहे।
तुमचा मुलगा नर्सरी मध्ये या उत्कर्ष कॉन्व्हेंट मध्ये आहे, किती पैसे घेतले तुमचे? काहीच नाही मॅडम, काहीच नाही घेतले. काय निशुल्क शिक्षण? फ्री मध्ये. कसं शिक्षण वाटत आहे तुमच्या मुलाला? केव्हापासून पाठवता तुम्ही? आता एक वर्ष होऊन राहिला चांगला, म्हणजे एक महिना होऊन राहिला, पण शिक्षण चांगलं वाटून राहिलं. काही लिहिता वाचता येत आहे? म्हणजे चांगल्या दर्जाचं शिक्षण देत आहे? हो. बघा, मी तुम्हाला सांगेल की हे पाल्ले आहेत आणि या पाल्ल्यांनी पाल्ल्यांना एकही पैसा या उत्कर्ष कॉन्व्हेंट मध्ये आपल्या मुलाला टाकताना लागलेला नाही आहे. आज नर्सरी जरी म्हटलं तरी लाखो रुपये हजारो रुपये खर्च करावा लागतो आणि तिथे मग नंतरच मग ऍडमिशन मिळतो. परंतु या उत्कर्ष कॉन्व्हेंट मध्ये, या उत्तम कॉन्व्हेंट मध्ये एकच आहे की निशुल्क शिक्षण दिलं जात आहे आणि तेही विद्यार्थ्यांना पुस्तकापासनं तर कपड्यापर्यंत सर्व मोफत दिलं जात आहे या शाळेमध्ये. आणि या पाल्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की एक उच्च दर्जाचं शिक्षण या उत्तम कॉन्व्हेंट मध्ये दिलं जात आहे आणि हे आनंदी आहेत की आम्हाला मोफत शिक्षण देऊन सुद्धा उच्च दर्जाचं शिक्षण या उत्तम कॉन्व्हेंट मध्ये आम्हाला मिळत आहे आणि आमच्या मुलाला एक महिन्यापासून जेव्हा आम्ही या उत्तम कॉन्व्हेंट मध्ये पाठविलं तर आमच्या मुलाला लिहिता वाचता येत आहे. आणि जे संचालक आहेत जनार्दन भगत, त्यांनी या मुलांना आणि त्यांच्या ज्या मॅडम आहेत, ज्या प्रिन्सिपल मॅडम आहेत, त्यांनी सुद्धा उत्तम प्रकाराचं शिक्षण असं या उत्तम कॉन्व्हेंटमध्ये दिलं जात आहे असंच एकूण पाल्यांचंही मत आहे. आणि जनार्दन भगत सरांचं तर आम्ही अभिनंदन करणार की या एका महागड्या अशा काळामध्ये, अत्याधुनिक काळामध्ये शिक्षण हे महाग झालेलं आहे आणि अशामध्ये तुम्ही मोफत विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहात आणि उत्तम दर्जाचं शिक्षण देत आहात. तुमच्यासारखं जर माणूस सगळ्या संचालकांनी, शाळा संचालकांनी घेतलं तर एकही गरीबातला गरीब विद्यार्थ्यांना इंग्रजीच्या शिक्षणापासून तो वंचित राहणार नाही. म्हणून माझं एकच मत आहे की जनार्दन जे भगत आहेत त्यांचा सगळ्यांनी त्यांच्यासारखा संकल्प केलेला पाहिजे आणि गरीबातला गरीब विद्यार्थी जर त्यांना जर इंग्रजी शिक्षण हवं असेल, त्यांच्याजवळ पैसा नसतो, तर त्यांनी या जे जनार्दन भगत आहे त्यांच्या एक मनामध्ये एक संकल्प करून त्यांच्यासारखंच मोठं शिक्षण द्यायला हवं, तरच हा भारत घडेल. कारण हे जे विद्यार्थी आहेत भविष्यात कोणी आयएएस बनणार, कोणी इंजिनियर बनणार, कारण त्यांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळणार. गरीबातला गरीब विद्यार्थी एक अधिकारी बनणार असंच या उत्तम कॉन्व्हेंट मध्ये शिक्षण दिलं जात आहे. सर, तुम्हाला सलूट आहे की खूप छान शिक्षण तुम्ही या विद्यार्थ्यांना देत आहात आणि तुमची प्रगती हो अशी मनोकामना आम्ही आमच्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून करतो. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन की हे उत्तम कॉन्व्हेंट जे आहे ते डिफेन्सच्या अगदी डिफेन्स आहे आणि डिफेन्सला लागून नागलवाडी म्हणून एक परिसर आहे. हा ग्रामीण भाग आहे आणि या ग्रामीण भागामध्ये हे उत्तम कॉन्व्हेंट यंदा या वर्षी सुरू करण्यात आलेलं आहे. एक महिना झालेला आहे, परंतु एक महिना होऊन सुद्धा त्या विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येत आहे हे खूप मोठा म्हणजे आनंदाची एक बाब आहे. तर आपल्या विद्यार्थ्यांना जर ह्या परिसरातील जर नागरिक असतील तर या नागलवाडी परिसरातील जे गरजू आणि गरीब गोरगरीब पाल्ले असतील त्यांनी आपल्या मुलांना या उत्तम कॉन्व्हेंट मध्ये टाकावं. अगदी नागलवाडी परिसराला लागूनच हे उत्तम कॉन्व्हेंट आहे आणि उच्च दर्जाचं शिक्षण इथं दिलं जात आहे. सध्या स्टेट बोर्ड आहे, परंतु सीबीएसई सुद्धा होईल, परंतु आता सध्या स्टेट बोर्डचं शिक्षण आहे, परंतु उत्तम दर्जाचं शिक्षण या उत्तम कॉन्व्हेंट मध्ये दिलं जात आहे. सर, तुम्हाला पुन्हा तुमचं खूप खूप अभिनंदन. मॅडम, तुमचं सुद्धा अभिनंदन. तर मी तुम्हाला एक गोष्ट अजून सांगेल की आपल्या मुलाला तुम्ही आवर्जून नागलवाडीला लागून असलेल्या उत्तम कॉन्व्हेंट मध्ये प्रवेश द्या आणि उत्तम प्रकारे उच्च दर्जाचं शिक्षण द्या. तर आपण बघत राहा आयबीएम टीव्ही 9 न्यूज, डब्ल्यूएच न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद, नमस्कार.
बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आज एवढंच, पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत. डब्ल्यूएच न्यूज सोबत राहा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा, जाहिरात देऊन आर्थिक मदत करा. धन्यवाद.